नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित व्हर्च्युअल क्लासरूममध्ये मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करते. मी सौ साधना रितेश भंडलकर, ठाणे मनपा शाळा क्रमांक 15 चिरागनगर येथे उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सगळे इथे एका नवीन विषयाचा आणि नवीन घटकाचा अभ्यास करण्यासाठी जमलेलो आहोत. पण त्याच्या आधी मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण रोज आजूबाजूला किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अशा काही वस्तू पाहतो, उदाहरणार्थ भाकरी आहे किंवा तुम्ही खेळताना बॉल देखील वापरता, बरोबर की नाही? आणि सगळ्यात जास्त सर्वांना आवडतो तो पिझ्झा, बरोबर? मग आता मला सांगा, या सर्व गोष्टींचा आकार कोणता बरं असतो? तर या सर्व गोष्टींचा आकार, बोला, हा बरोबर, या सर्व गोष्टींचा आकार हा गोल असतो. पण तुम्हाला माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो, जरी या सर्व गोष्टींचा आकार गोल असला तरी सुद्धा याला गणिती भाषेमध्ये किंवा भौमितिक रचनेमध्ये याला वर्तुळ असे म्हणतात. काय म्हणतात? वर्तुळ, अगदी बरोबर. मग वर्तुळ कशास म्हणतात याची व्याख्या आपण बघूयात का जरा? तर एका केंद्रबिंदू पासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंच्या संचास वर्तुळ असे म्हणतात. बघा, मी पुन्हा एकदा सांगते, हा केंद्रबिंदू आहे आणि या केंद्रबिंदू पासून या समान अंतरावर असणाऱ्या वर्तुळाच्या बिंदूंचा संच आहे, तो एकमेकांशी जोडलेला आहे, बरोबर? आणि हा जोडल्यामुळे काय तयार झालेला आहे? वर्तुळ, हो की नाही? मग एका केंद्रबिंदू पासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंच्या संचास आपण वर्तुळ असे म्हणतो. आता या वर्तुळाचा अभ्यास की नाही आपण इयत्ता 7वी मध्ये, बघा, म्हणजे मागच्या वर्षी आपण केलेला आहे, हो की नाही? वर्तुळ म्हणजे काय, वर्तुळामध्ये कोणकोणते घटक आहेत याचा आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. आज आपण या घटकांची एक थोडीशी उजळणी बघूयात किंवा एकदा आठवून बघूयात की वर्तुळामध्ये नेमके कोणकोणते घटक असतात. ठीक आहे, तर वर्तुळामध्ये नेमके कोणते घटक असतात? तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल बघा, वर्तुळामध्ये केंद्रबिंदू असतो, हो की नाही? त्याच्यानंतर वर्तुळामध्ये त्रिज्या असते. हा, आणि त्रिज्येच्या दुप्पट काय असतो बरं? अगदी बरोबर, त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो. आणि व्यासासारखीच परंतु थोडीशी लहान असे रेषाखंड जो असतो ना वर्तुळामध्ये, त्याला आपण म्हणतो जीवा. अशी इथे आपण जीवा काढतो. बघा, तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल की वर्तुळाला एक केंद्रबिंदू आहे, त्याच्यानंतर त्रिज्या आहे, व्यास दाखवलेला आहे, नंतर जीवा पण आहे, त्याच्यामध्ये परिघ आहे. आता या सर्व घटकांच्या बरोबरीने अजून काही घटक वर्तुळामध्ये येतात. कोणते माहिती आहे? वर्तुळाला केंद्रीय कोण पण असतो, शिवाय वर्तुळामध्ये कंस सुद्धा असतात. हो, आता हे कंस कोणते? तर लघु कंस, विशाल कंस, अर्धवर्तुळ कंस. आपण ऑलरेडी या सर्व घटकांचा अभ्यास मागच्या इयत्तेमध्ये केलेलाच आहे. आज आपण काय करणार आहोत, या वर्तुळ केंद्रा वर्तुळामधील एका घटकाचा, वर्तुळाच्या घटकाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. तो कोणता? तर जीवा. आणि म्हणूनच आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये गणित विषयामधील वर्तुळ, जीवा व कंस हा पाठ अभ्यासणार आहोत. आणि या पाठामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे, काय माहिती घ्यायची आहे? तर वर्तुळाचा जो घटक आहे जीवा, या जीवेचे कोणकोणते गुणधर्म आहेत, या गुणधर्मांचा वापर करून आपण भौमितिक रचनेवर आधारित काही गणितं सोडवू शकतो. ती कशी सोडवायची याचा अभ्यास आज आपण या पाठामध्ये करणार आहोत. तर आपण पाठाला सुरू करूयात, पण तत्पूर्वी आपण वर्तुळाचा घटक जीवा याचा अभ्यास करणार आहोत की नाही? पण जीवा म्हणजे काय हे आपल्याला आधी माहीत असणं आवश्यक आहे. तुम्हाला समोर दिसतंय बघा स्लाइडमध्ये की वर्तुळाची जीवा कशास म्हणतात, बरोबर? आता बघा, गंमत मी करते, एक तुम्हाला दाखवते की मी समोर फळ्यावर की नाही एक वर्तुळ काढलेला आहे, बरोबर? आता या वर्तुळाला ना आपण नाव देऊयात केंद्रबिंदूला ओ.
मी या केंद्रबिंदूला नाव दिलं ओ. आता मी या वर्तुळावरती दोन बिंदू घेते, एक आहे हा ए आणि हा आहे बी, बरोबर. आता मी हा ए बिंदू आणि हा बिंदू पट्टीच्या साह्याने जोडून घेते. बघा सर्वांना दिसतंय की नाही फळावरती काय केलं मी, की ओ केंद्र बिंदू असलेल्या वर्तुळामध्ये दोन बिंदू ए आणि एक बिंदू बी हे दोन बिंदू मी एकमेकांना जोडले. आपल्याला काय मिळाला, नवीन रेषाखंड मिळाला ए आणि बी, यालाच आपण वर्तुळाची जीवा असं म्हणतो. म्हणजे मग जीवेची व्याख्या काय होईल, की वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा जो रेषाखंड असतो त्याला आपण वर्तुळाची जीवा असे म्हणतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना जीवा म्हणजे काय हे तर कळलं, आता ह्या अशा जीवेचे कोणते गुणधर्म आहेत ते बघा बरं पुढे. बघा इथे बघा, तुम्हाला समोर चित्रात दिसत असेल जे की मी तुम्हाला सांगितलं की वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडले की आपल्याला जो रेषाखंड मिळतो त्याला वर्तुळाची जीवा असं म्हणतात. आता ह्या वर्तुळाच्या जीवेचे गुणधर्म कोणते, ठीक आहे. पहिला गुणधर्म आहे वर्तुळाच्या जीवेसंबंधी की वर्तुळ केंद्रातून, बघा वर्तुळ केंद्रामधून जीवेवर टाकलेला लंब हा जीवेला दुभागतो. दुभागतो म्हणजे काय मित्रांनो, तर त्या जीवेचे दोन समान भाग करतो. बघा मी तुम्हाला दाखवते. आता मी फळावर जो ओ केंद्रबिंदू असलेला वर्तुळ काढलेला आहे की नाही त्याच्यामध्येच आपण ही कृती करून बघूयात की केंद्रबिंदू ओ मधून जीवा ए आणि बी वरती लंब टाकूयात. बघा टाकला मी लंब, बरोबर. मग यामुळे काय झालं, तर केंद्रबिंदू ओ असलेल्या वर्तुळामध्ये जीवा ए आणि जीवा बी आहे, बरोबर. मी काय केलं, ओ केंद्रबिंदू मधून जीवा ए बी वरती लंब टाकला आणि या लंब टाकण्यामुळे काय झालं, तर जीवा ए बी चे दोन समान भाग झाले. म्हणजेच काय, त्या दोघांचंही अंतर काय झालं, समान झालं. मी याला नाव देते पी या बिंदूला, ठीक आहे. सगळ्यांच्या लक्षात आलं, हा जीवेचा पहिला गुणधर्म आहे. कोणता गुणधर्म आहे, तर जीवा केंद्रबिंदू ओ मधून किंवा वर्तुळाच्या केंद्रामधून जर आपण जीवेवर लंब टाकला तर त्या जीवेचे दोन समान भाग होतात. आता त्याचा पुढचा गुणधर्म आहे तो याच्याशी संबंधितच आहे. बघा तर कोणता आहे, तर वर्तुळाचा केंद्र. पुन्हा मी सांगते हा सगळ्यांनी बघा, वर्तुळाचा केंद्र आणि त्या वर्तुळातील जीवेचा मध्यबिंदू म्हणजे हा, लक्षात आलं, वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि त्या जीवेचा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे हा, इथपासून इथपर्यंत बिंदू ओ पासून बिंदू पी पर्यंत हा रेषाखंड त्या जीवेला लंब असतो. आणि आपण लंब असलेला कसं दाखवतो, कोणत्या चिन्हाने, तर या चिन्हाने, बरोबर. आता विद्यार्थी मित्रांनो मला सांगा की बिंदू ओ हा, या बिंदू ओ मधून आपण जीवा ए बी वरती हा लंब काढलेला आहे मध्यबिंदूवर, बरोबर की नाही. मग इथे कोणता कोण तयार झालेला आहे कोणी सांगू शकतं का, अगदी बरोबर, कोणता कोण झाला तयार, काटकोन. किती हुशार आहात ना तुम्ही, सगळं लक्षात आहे तुमच्या. आता बघा मग जेव्हा काटकोन तयार होतो तेव्हा तिथे एक प्रमेय आपण वापरतो, हो की नाही. आणि आठवतंय का बघा बरं कोणाला, की आपण मागच्या वर्षी म्हणजे इयत्ता 7वी मध्ये काटकोन जिथे तयार होतो किंवा ज्या त्रिकोणामध्ये काटकोन असतो अशा त्रिकोणामध्ये आपण कोणतं तरी प्रमेय वापरलेला आहे. समोर तुम्हाला चित्रामध्ये एक व्यक्ती दिसत आहे, त्याच्यावरून तुम्हाला थोडंसं आठवतंय का बघा की या व्यक्तीवरून कोणतं बरं गणिताचं सूत्र असेल. बाई काय विचारतात बरं, आठवून बघा जरा.
अरे वा, अगदी छान. कोणतं? तर पायथागोरसचं प्रमेय. अच्छा, तर आता या पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करून आणि ह्या जीवेच्या गुणधर्मांचा वापर करून आपल्याला काही गणित सोडवायची आहेत, की ज्याला आपण भौमितिक रचनेवर आधारित गणित असं सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, तर आपण जे दोन जीवेचे गुणधर्म अभ्यासले, पहिला म्हणजे कुठला, तर वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब हा जीवेला दोन समान भागामध्ये विभागतो, आणि दुसरा की वर्तुळ केंद्र आणि जीवेवरील मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड हा तो त्या जीवेला लंब असतो. लक्षात आलं सगळ्यांच्या? मग आता आपण काय करूयात, या गुणधर्मावर आधारित आणि या पायथागोरसच्या प्रमेयावर आधारित एक उदाहरण सोडवूयात. सगळे तयार आहेत ना? छान, चला मग. ठीक आहे, आता पायथागोरसचं प्रमेय मी सांगितलं, पण मला कोणी सांगू शकेल का की पायथागोरसचं प्रमेय कोण काय असतं बरं? आठवून बघा जरा. आठवत आहे ना? गुड. मग पायथागोरसचं प्रमेय काय आहे? तर काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेच्या इतका असतो. बघा, मी पुन्हा सांगते की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांचा इतका असतो. मग त्याचं सूत्र काय आहे? तर कर्ण वर्ग बरोबर एक बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. आलं की नाही लक्षात सगळ्यांना? मग आता चला आपण पुढे बघूयात की आपल्याला याच्यावर आधारित गणित काय सोडवायचंय. तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल, बघा स्लाइड मध्ये दिसतंय की एक असा मुलगा आहे आणि क्वेश्चन मार्क केलेला आहे. म्हणजेच काय? तर आपल्याला ते उदाहरण सोडवायचं आहे. ठीक आहे, आता आधी आपण उदाहरण वाचून घेऊयात. काय आहे उदाहरण? तर केंद्रबिंदू पी असलेल्या वर्तुळाची जीवा ए बी याची लांबी किती आहे? 12 सेंटीमीटर आहे, आणि रेख पी क्यू लंब जीवा ए बी तर लेंथ क्यू बी काढायला सांगितलाय. आधी आपण उदाहरणामध्ये काय काय दिलंय ते एकदा फळ्यावरती लिहून घेऊयात आणि मग आपण उदाहरण सोडवूयात. वर्तुळाचा केंद्रबिंदू काय आहे? तर वर्तुळाचा केंद्रबिंदू पी आहे. वर्तुळाचा केंद्रबिंदू काय आहे? पी आहे, आणि वर्तुळाची जीवा जीवा काय आहे? ए बी. आपण इथे रेख ए बी लिहूया. ए बी, ठीक आहे. आता याच्या नंतरचा मुद्दा येतो तो की रेख ए बी ची लांबी किती आहे. ठीक आहे, मग रेख ए बी ची लांबी आहे 12 सेंटीमीटर. ठीक आहे, आता पुढे आता त्यांनी काय सांगितलंय की या वर्तुळामध्ये रेख पी क्यू लंब जीवा ए बी. म्हणजे आता आपण इथे बघूयात, केंद्रबिंदू आपण इथे बदलूयात, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की केंद्रबिंदू काय आहे? पी, बरोबर. आणि त्यांनी जीवा कोणती सांगितली? ए आणि बी, जी की आपण ऑलरेडी काढलेली आहे. मग आता या जीवेवरती पी आणि क्यू या बिंदूला नाव देऊयात आपण क्यू. ठीक आहे, आणि पी क्यू हा लंब आहे. लंब आपण दाखवलं इथे ऑलरेडी की हा लंब आहे, ओके ने. मग आपल्याला काढायचं काय आहे? लेंथ क्यू बी ची लांबी किती आहे, म्हणजे माप किती आहे क्यू बी चं. ठीक आहे, आणि त्यांनी काय सांगितलं आपल्याला की रेख पी क्यू हा कोणाला लंब आहे? जीवा ए बी ला, बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, आता आपला पहिला गुणधर्म आठवा, मी काय सांगितला होता पहिला गुणधर्म जीवेचा, बरोबर काय?
की केंद्र बिंदू मधून जर आपण जीवेवरती लंब काढला तर तो रेषाखंड जीवेला दोन समान भागामध्ये विभागतो, म्हणजे त्याचे दोन समान भाग होतात, बरोबर। आता हा गुणधर्म वापरून आपण काय करूयात, ह्या लेंथ क्यूबीची लांबी काढूयात, बरोबर। आता दोन समान विभागामध्ये विभागतो म्हणजे काय, तर इथे बघा लेंथ क्यूबी बरोबर 1/2। मी 1/2 का लिहिलं, कारण याचे समान दोन भाग झाले ना, म्हणजे जीवा ए बी ची अर्धी जीवा कुठली असेल, लांबी कोणती असेल, ए क्यू, म्हणून मी 1/2 लिहिलं गुणिले लेंथ ए बी। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे लेंथ ए बी ची लांबी आहे, म्हणजे आपण सहजच लेंथ क्यू बी ची लांबी आपण काढू शकतो, हो की नाही। मग आता आपण काय करूयात, बरोबर 1/2 गुणिले लेंथ ए बी ची लांबी किती आहे, 12 सेंटीमीटर, बरोबर। मग इथे मी लिहिलं 12, ठीक आहे। आता पुढे ह्या 2 ने ह्या 12 ला भाग द्यायचा, 2 सहा 12, म्हणजे आपण इथे 6 सेंटीमीटर। आणि मग सर्वात शेवटी खाली लिहायचं, विसरायचं नाही, म्हणून लेंथ क्यू बी ची लांबी बरोबर 6 सेंटीमीटर। आलं लक्षात सगळ्यांच्या, आणि त्याला असा बॉक्स करायचा, म्हणजे लक्षात येतं की आपण काय उत्तर लिहिलेलं आहे, ठीक आहे। आता आपण जीवेचा पहिला गुणधर्म वापरून हे गणित सोडवलं, म्हणजे कुठला गुणधर्म, की जीवा ए बी जर असेल तर वर्तुळ केंद्रातून जर आपण लंब काढला तर ती जीवा दुभागते, दुभागते म्हणजे समान भाग होते। बघा इथे बरोबर आलं की नाही, क्यू बी ची लांबी म्हणजे ही लांबी 6 सेंटीमीटर आली, आणि ही 6 6 आणि 6 एकूण किती होते, 12 सेंटीमीटर, म्हणजे हा गुणधर्म आपण वापरला इथे। आता तसंच आणखी एक उदाहरण बघूयात, पुढे आहे बघा। आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं ना पायथागोरसचं प्रमेय तुम्हाला विचारलं होतं, बघा त्या पायथागोरसच्या प्रमेयाच्या आधारित हे एक उदाहरण आहे, त्याचा आपण अभ्यास करूयात किंवा सोडवूयात, आपण बघूयात आता आपल्याला जमतंय का ते पायथागोरसचं प्रमेय वापरून उदाहरण सोडवायला, ठीक आहे। आता उदाहरण वाचून घेऊयात आधी। एका वर्तुळाचे केंद्र सी असून, बघा आता आपण ह्या वर्तुळाचा वापर करूयात आणि उदाहरण सोडवूयात। त्यांनी काय सांगितलं उदाहरणामध्ये, की एका वर्तुळाचा केंद्र सी आहे, आपण या वर्तुळाच्या केंद्राला नाव देऊयात सी, ठीक आहे। आता त्याची त्रिज्या किती आहे, 10 सेंटीमीटर। आता आपण इथे लिहून घेऊयात केंद्र बिंदू सी आहे, त्रिज्या किती आहे, त्रिज्या सांगा बरं, तुम्हाला चित्रात आणि त्या समोर स्लाइड मध्ये दिसते की नाही, मग सांगा किती आहे त्रिज्या, 10 सेंटीमीटर। बरोबर, आता पुढे काय माहिती दिली बघूयात। आता त्या वर्तुळाच्या जीवेची लांबी 12 सेंटीमीटर असेल तर ती जीवा केंद्रापासून किती अंतरावर आहे, बघा यांनी अजून काय दिलंय, जीवेची लांबी दिलेली आहे, जीवेची लांबी किती दिली आहे सांगा सगळे, 12 सेंटीमीटर। आणि आपल्याला काय काढायचंय, की वर्तुळ केंद्रापासून ती जीवा किती अंतरावर आहे, वर्तुळ केंद्रापासून वर्तुळाची जीवा किती अंतरावर
आहे? हे आपल्याला काढायचं आहे. आता आपण उदाहरण सोडवण्यापूर्वी काय करूयात माहिती आहे? आपण गणितामध्ये दिलेली जी माहिती आहे की नाही ती एकदा आकृतीमध्ये लिहून घेऊयात. म्हणजे काय होईल, आपल्याला गणित सोडवायला मदत होईल. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा आपण एखाद्या भौमितिक रचनेवर गणित सोडवतो की नाही तेव्हा उदाहरण हळू वाचायचं, व्यवस्थित आणि सविस्तर वाचायचं, आणि उदाहरणामध्ये दिलेली जी माहिती आहे ती आपण शक्यतो कच्च्या आकृतीवरती लिहून घेण्याचा प्रयत्न करायचा. जेणेकरून काय होईल माहिती आहे, गणित सोडवण्यास मदत होईल. आता आपण तसंच करूयात. बघा, केंद्रबिंदू सी आहे, मी लिहिलंय की नाही ते केंद्रबिंदू सी. त्रिज्या 10 सेंटीमीटर आहे, आपण काढून घेऊयात. हे बघा, इथे मी ए नाव देते आणि आपण त्रिज्या ए बी काढूयात. काढली मी त्रिज्या ए, ए सी आणि ए, ही झाली त्रिज्या. त्रिज्येचा माप किती दिलेला आहे आपल्याला, 10 सेंटीमीटर. मग मी इथे लिहून घेते 10 सेमी. ओके, आता त्यांनी जीवेचं माप दिलेलं आहे 12 सेंटीमीटर. मग आपण जीवा पण काढून घेऊयात. ए पासून बी अंतरावर मी एक जीवा काढून घेते. हे बघा, ए पासून बी पर्यंत मी जीवा काढली. आता काय सांगितलंय, जीवेची लांबी किती आहे, 12 सेंटीमीटर. मग इथे आपण लिहून घेऊया 12 सेमी. हा, आता आपण दुसरा गुणधर्म वापरायचा. जीवे संबंधी आपण शिकलो की नाही, तो काय आहे बरं जीवेचा दुसरा गुणधर्म? तर वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि जीवा, वर्तुळाची जीवा यांना जोडणारा जो रेषाखंड असतो तो बघा, यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे हा, तो काय असतो, जीवेला लंब असतो. हो की नाही? मग लंब कशाने दाखवतो आपण, असं चिन्ह दाखवतो काटकोणाचं, याचा अर्थ होतो लंब. हो की नाही? आता वर्तुळ केंद्र सी आणि जीवा ए बी हा रेषाखंड जोडल्यामुळे इथे काय झालं, काटकोन तयार झाला. आणि म्हणून वर्तुळामध्ये सी ए आणि याला नाव देऊयात पी, सी पी आणि ए हा काटकोन त्रिकोण झाला. ठीक आहे, आता या काटकोन त्रिकोणामध्ये बघा, तुमचं लक्ष जात आहे का, आपल्याकडे काय आहे, त्रिज्या 10 सेंटीमीटर आहे बरोबर, आणि रेख सी पी चा माप आहे का आपल्याकडे, नाहीये. त्याच्यानंतर रेख पी ए चा माप आहे का, नाहीये. म्हणजे आपल्याला आधी रेख पी ए चा माप काढलं पाहिजे, तेव्हाच आपण रेख सी आणि पी यांचं माप काढू शकतो. हो की नाही? मग जीवेचा पहिला गुणधर्म वापरून की केंद्रबिंदूतून टाकलेला लंब जीवेला दोन भागात समान विभागतो, त्यावरून आपण रेख पी ए च माप काढून घेऊयात. ठीक आहे, आता इथे काढूयात आपण. ठीक आहे, लेंथ पी आणि ए बरोबर 1/2 × काय येणार, लेंथ बी ए किंवा लेंथ ए बी. ठीक आहे, आता याच्यात किमती घालूयात आपण. काय दिल्यात आपल्याला ते, 1/2 × लेंथ ए बी. लेंथ ए बी ही काय आहे, वर्तुळाची जीवा आहे, आणि वर्तुळाच्या जीवेची लांबी किती दिली आपल्याला, 12 सेंटीमीटर, ती आपण इथे लिहूयात. आणि म्हणून बेक बे आणि बेसक 12, उत्तर काय येणार आपलं, 6 सेंटीमीटर. बघा, म्हणजे आपली लेंथ पी ए आपल्याला किती मिळालेली आहे, 6 सेमी. विद्यार्थी मित्रांनो लक्षात येत आहे ना, आपल्याला
वर्तुळापासून जीवेवर जीवेचा जो बिंदू आहे पी हे जे अंतर काढायचं आहे याच्यासाठी आपल्याला रेख पीएची लांबी काढली पाहिजे आणि ती आपण किती काढली आहे 6 सेंटीमीटर. आता आता हा काटकोन त्रिकोण आहे बरोबर. काटकोन त्रिकोण झालाय की नाही. मग या काटकोन त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसचा प्रमेय वापरणार आहोत आणि लांबी काढणार आहोत. मग त्रिकोण सी ए पी हा कोणता काटकोन त्रिकोण आहे तर काटकोन त्रिकोण आहे. बरोबर हो की नाही. आणि म्हणून असं लिहिता लिहायचं उदाहरण सोडवताना म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसच्या प्रमेयानुसार आता काय आहे पायथागोरसचा प्रमेय तुम्हाला मी मगाशी विचारलं होतं तेव्हा बऱ्याच मुलांनी सांगितलं होतं. आता आपण पुन्हा एकदा बघूयात पायथागोरसचा प्रमेय काय आहे. तर काटकोन त्रिकोणामध्ये त्रिकोणाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. मग त्याच्यावरून आपण एक सूत्र लिहूयात इथे जे पायथागोरसचा प्रमेय म्हणतो आपण. म्हणून आता आपला काटकोन त्रिकोण आहे सी ए पी यामध्ये लिहिणार आहोत लेंथ सी ए चा वर्ग बरोबर लेंथ पी ए चा वर्ग अधिक लेंथ पी सी चा वर्ग. बघा आलं लक्षात सगळ्यांच्या हे कसं आलं ते पायथागोरसचं प्रमेय आपण वापरलं काटकोन त्रिकोणामध्ये आणि त्याच्यावरून आपण हे सूत्र काढलं. आता बघा याच्यामध्ये आपल्याकडे कोणकोणत्या गोष्टींची लांबी आहे कोणत्या रेख लेंथची लांबी आहे. लेंथ सी ए ची लांबी आहे का आपल्याकडे. हो आहे. किती आहे 10 सेंटीमीटर. मग इथे येणार 10 चा वर्ग बरोबर लेंथ पी ए. पी ए आहे का आपल्याकडे. हो आहे ना. बघा किती आहे 6 सेंटीमीटर बरोबर. मग आता इथे येणार 6 सेंटीमीटरचा वर्ग आणि आता आपल्याला काढायचंय काय लेंथ पी सी. ते आपण तसंच ठेवूयात ठीक आहे. आता बघा हा 10 चा वर्ग आपण काय लिहिणार. 10 चा वर्ग येतो 100 बरोबर 6 चा वर्ग येतो 36 अधिक लेंथ पी सी चा वर्ग. लक्षात येत आहे. आता आपण इकडे जाऊया. इथे लिहिते मी म्हणजे तुम्हाला दिसेल. हे 100 मी आहे असेच ठेवली बरोबर. हे 36 आहे ते मी या बाजूला घेतले बरोबर चिन्हाच्या या बाजूला. आता इकडे अधिक आहेत बरोबर चिन्हाच्या या बाजूला घेतलं म्हणजे ते वजा झाले. वजा 36 बरोबर लेंथ पीसीचा वर्ग ठीक आहे. आता 100 मधून 36 गेले राहतात 64 आणि बरोबर पीसीचा वर्ग. आता मात्र विद्यार्थी मित्रांनो इथे गंमत आहे बर का माहितीये. इथे तुम्हाला काही संख्यांचे म्हणजे किमान 1 ते 10 किंवा 1 ते 20 पर्यंत वर्ग पाठ करणं गरजेचं आहे जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला जास्त वेळ न घालवता पटकन हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे हे लक्षात येईल. आता बघा 64 64 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर ते बघूयात आपण. मग पुढची स्टेप लिहायची वर्ग मुळात 64 बरोबर लेंथ पी सी आणि 64 हा वर्ग आहे 8 या संख्येचा बरोबर. म्हणून लेंथ पी सी बरोबर 8 सेंटीमीटर. आली की नाही आपली किंमत. किती आहे लांबी.
लेंथ पी सी, आता लेंथ पी सी काय आहे, तर लेंथ पी सी इथे बघा आकृती मध्ये दिसते सगळ्यांना, केंद्र बिंदू पासून जीवेवर टाकलेला जो लंब आहे, जो रेषाखंड आहे, ती बाजू आहे। म्हणजे आपल्याला उदाहरणामध्ये बघा काय काढायला सांगितलंय, की जीवा ही केंद्र बिंदू पासून किती अंतरावर आहे, मग आपल्याला सगळ्यांना उत्तर मिळालं की नाही, की 8 सेंटीमीटर अंतरावर आहे। आणि म्हणून पूर्ण गणित सोडून झाल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी खाली लिहायचं की वर्तुळाची जीवा ही केंद्र बिंदू पासून आठ सेंटीमीटर अंतरावर आहे। किती सेंटीमीटर अंतरावर आहे, 8 सेंटीमीटर अंतरावर आहे। आलं की नाही आपलं उत्तर? आता आपण याआधी जे उदाहरण सोडवलं होतं की नाही, त्याच्यामध्ये आपण जीवेच्या संबंधित असलेला एकच गुणधर्म वापरला आणि उत्तर आपण काढलं। आता या गणितामध्ये काय झालं, तर या गणितामध्ये आपल्याला जीवेशी संबंधित असणारे दोन्ही गुणधर्म आपल्याला वापरायला लागले की नाही। आधी आपण काय केलं, पहिला गुणधर्म वापरून जीवेची लांबी काढली। जीवेची लांबी म्हणजे लंब जिथे होतो किंवा लंब टाकल्यानंतर जो बिंदू मिळतो तिथपासून लांबी काढली। त्याच्यानंतर त्या लांबीचा वापर करून आपण पायथागोरसचं प्रमेय वापरलं। पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण वर्तुळाची जीवा आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू किती अंतरावर आहे हे काढलं। हो की नाही, सगळ्यांच्या लक्षात आलं ना, आपण जीवेच्या संबंधित असणारे गुणधर्म कसे वापरले गणित सोडवताना। आता विद्यार्थी मित्रांनो, आपण काय केलं, वर्तुळाचा जो घटक आहे की नाही जीवा, याचे गुणधर्मांचा अभ्यास केला। आता दुसरा घटक पण आहे वर्तुळाला, तो कोणता माहितीये, वर्तुळाचे कंस। आपण मागच्या वर्षी इयत्ता 7वी मध्ये काही कंस, वर्तुळाचे कंस कोणते, वर्तुळाच्या कंसांच्या व्याख्या काय, याचा सविस्तर अभ्यास केलेला आहेत। मग याचे कोणते गुणधर्म आहेत पुढचे, की त्याचा अभ्यास आता आपण करूयात। या पाठामधला दुसरा घटक आहे आपला कंस, आपण आता अभ्यासला तो जीवा आणि आता दुसरा घटक आहे कंस। मग या कंसाचे प्रकार कोणकोणते आहेत बघा, वर्तुळाला एकूण 3 कंस असतात, पहिला लघु कंस, दुसरा विशाल कंस, तिसरा अर्धवर्तुळ कंस। आणि ह्या सर्व कंसांच्या वर आधारित काही गुणधर्म आहेत आणि काही कंस पण आहेत, जसं कोणांमध्ये प्रकार असतात, कोणांमध्ये संगत कोण असतात, एकरूप कोण असतात, तसंच वर्तुळाच्या घटकांमध्ये सुद्धा कंस हे संगत असू शकतात, आहेत। त्याच्यानंतर कंस एकरूप पण असतात, त्याचा आपण आता अभ्यास करूयात। पहिला घटक आहे तो म्हणजे संगत कंस। आता संगत कंस कशास म्हणतात बरं, संगत म्हणजे काय, तर संगत म्हणजे आजूबाजूला किंवा सोबत असणारे। बघा आपल्या घरामध्ये सुद्धा किंवा शाळेमध्ये बाई सुद्धा सांगतात आपल्याला की तुमची संगत खूप महत्वाची हवी, तुम्हाला संगत खूप चांगली मिळाली पाहिजे। संगत म्हणजे काय, आपल्या बरोबर असणारे। संगत म्हणजे मग मित्रांची संगत पण असू शकते, मैत्रिणींची संगत असू शकते, म्हणजे आपल्या बरोबरीने जे आपले मित्र असतात, मैत्रिणी असतात, आपण त्यांना संगत असे म्हणतो। मग हे आता कंसांमध्ये सुद्धा आहे, संगत कंस म्हणजे बघूयात आपण आता संगत कंस कशास म्हणतात। तर आता मी फळ्यावर ना एक आकृती काढती आहे, वर्तुळाचीच आकृती काढणार आहे मी, परंतु माझ्याकडे अशा प्रकारची कंपॉस आहे, याला आपण काय म्हणतो, कंपास म्हणतो। पण
ह्या कंपासचा वापर करून मी या व्हाईट बोर्डवरती वर्तुळ काढू शकत नाही, म्हणून मी कोण मापकाचा उपयोग करून वर्तुळ काढणार आहे। सगळ्यांना बोर्ड वरती दिसत असेल फळ्यावर की मी एक वर्तुळ काढलेला आहे, पण विद्यार्थी मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा, वर्तुळ हे कशाने काढायचं असतं? कंपासनेच। मी इथे वर्तुळ कोण मापकाने का काढलं? कारण मी ह्या बोर्ड वरती कंपासच्या मदतीने वर्तुळ काढू शकत नाही, पण तुम्ही मात्र काय करायचं? तुम्ही कंपासच्या सहाय्याने वर्तुळ काढायचं। आता आपण बघूयात संगत कंस कोणते। ठीक आहे, आता या वर्तुळाला आपण नाव देऊयात सी बिंदू असलेला। सी हा केंद्रबिंदू आहे। ठीक आहे, आता या सी केंद्रबिंदू मध्ये हे जे वर्तुळ आहे या वर्तुळावर मी जीवा काढते ए आणि बी। बघा मी काय केलं, केंद्रबिंदू सी असलेल्या वर्तुळामध्ये जीवा ए बी काढली। आता बिंदू सी आणि बिंदू ए सुद्धा मी जोडून घेते, त्याच्यानंतर बिंदू सी आणि बिंदू बी सुद्धा जोडून घेते। हे बघ, आणि तसेच या पूर्ण वर्तुळावरती मी आणखी दोन बिंदू घेते, एक या बाजूला आणि एक या बाजूला। काय झालं? दोन वर्तुळावरती बिंदू काढले, त्याच्यामुळे आपल्याला आता कंसांचं वाचन करता येणार आहे। बघा केंद्र बिंदू सी असलेल्या वर्तुळामध्ये, बघा मी पुन्हा बोलते व्यवस्थित ऐका, केंद्र बिंदू सी असलेल्या वर्तुळामध्ये कंस ए एक्स बी, कंस काय आहे ए एक्स बी हा लघु कंस आहे बरोबर, आणि कंस ए वाय बी हा विशाल कंस आहे। तर हे कंस एकमेकांशी संगत कसे याचा आपण आता अभ्यास करूयात, किंवा याचा आता बघूयात आपण काय कसे आहेत हे कंस संगत। तर बघा कंस ए एक्स बी आणि कंस ए वाय बी हे दोन्ही कंस जे आहेत यांची जीवा ही एकच आहे। कोणती जीवा आहे? जीवा ए बी, जीवा ए आणि बी, आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की कंस ए एक्स बी आणि कंस ए वाय बी हे दोन्ही कंस जीवा ए बी शी संगत कंस आहेत, किंवा यांना संगत कंस असे म्हणतात। का? कारण या दोन्ही कंसांची संगत जीवा ही एकच आहे। तुम्हाला चित्रामध्ये किंवा स्लाइडमध्ये समोर पीपीटी मध्ये दिसतंय, काय दिसतंय? तर कंस ए एक्स बी आणि कंस ए वाय बी हे दोन्ही कंस जीवा ए बी शी संगत आहे, किंवा जीवा ए बी ही त्यांची कॉमन किंवा एकच जीवा आहे आणि ज्याच्यामुळे दोन कंस तयार झालेले आहेत, आणि म्हणून आपण त्यांना संगत कंस असे म्हणतो। लक्षात आलं सगळ्यांच्या? संगत कंस कशास म्हणतात? की ज्या दोन कंसांची वर्तुळामधील ज्या दोन कंसांची जीवा ही संगत असते म्हणजे एक असते अशा कंसांना संगत कंस असे म्हणतात। लक्षात आलं ना? आता याचा पुढचा मुद्दा आहे एकरूप कंस। हे काय? आता आपण काय अभ्यासलं? संगत कंस। आणि
आपल्याला अजून एक कंसाचा गुणधर्म अभ्यासायचा आहे की एकरूप कंस कशाच म्हणू शकतो आपण, तर एकरूप कंस आपण कसे ओळखायचे? बघा, समोर अगोदरच वर्तुळ काढलेलं आहे, आपण त्याच्यामध्येच एकरूप कंस कशाच म्हणतात हे समजून घेऊयात. हा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला चित्रामध्ये किंवा पीपीटी मध्ये समोर दिसतच असेल की एक आकृती आहे, ती वर्तुळाचीच आहे. वर्तुळाला केंद्रबिंदू सी आहे. आता आपण या वर्तुळामध्ये सी केंद्रबिंदू घेऊया, ठीक आहे? सी केंद्रबिंदू. आता आपण याच्यामध्ये दोन जीवा काढणार आहोत. एक म्हणजे जीवा ए बी आणि दुसरी जीवा डी ई. आणि आता आपण या बाजूला म्हणजे जीवा ए बी जी काढलेली आहे त्याच्या दुसऱ्या बाजूला आपण जीवा डी ई काढूया. ठीक आहे, बघा आकृतीमध्ये मी एका बाजूला जीवा ए बी काढली आहे, एका बाजूला जीवा डी ई काढली आहे. आता काय करूयात आपण, या केंद्रबिंदू मधून ह्या जीवांचे जे बिंदू आहेत ए आणि बी हे सगळे आपण जोडून घेऊयात, बघूयात काय होत आहे ते. बघा काय झालंय विद्यार्थी मित्रांनो आकृतीमध्ये, तर हे बिंदू जोडल्यामुळे वर्तुळाच्या सी केंद्र बिंदू जवळ कोण तयार झालेला आहे. ठीक आहे, आता हा कोणता कोण आहे बघूयात आपण. याला आपण केंद्रीय कोण सुद्धा म्हणू शकतो, पण या केंद्रीय कोणामुळे आणि इथे जे कंस तयार झालेले आहेत या कंसांमुळे याच्यामध्ये एकरूप कंस आपल्याला सापडणार आहेत. ओके नाही, मग ते कसे आता बघा. ह्या केंद्रीय कोणामुळे इकडे जो कंस तयार झालेला आहे ए आणि बी, ठीक आहे, कंस ए बी, आणि या बाजूला दुसरा कंस तयार झालेला आहे कंस डी ई. दोन कंस तयार झालेले आहेत, तर एकरूप कंस कशाच म्हणू शकतो आपण, तर ज्यांची जीवा, आता बघा ह्या कंस ए बी आणि कंस डी ई ह्या दोन कंसांची मापे समान आहेत, याच्यावरून आपण त्यांचं माप किती आहे हे काढू शकतो. म्हणून कंस ए बी आणि कंस डी ई ह्या दोन कंसांची मापे ही समान आहेत, आणि दोन कंसांची मापे जर समान असतील तर ते दोन कंस हे एकमेकांना एकरूप असतात. बघा एकरूप कंस आपण कशाच म्हणू शकतो की ज्या दोन कंसांच्या कोणांची मापे समान असतात अशा कंसांना आपण एकरूप कंस असे म्हणू शकतो. आता हे झालं कंसांच्या बाबतीमध्ये, म्हणजे वर्तुळाचा जो घटक आपण बघितला ना की कंस कोणकोणते कंस आहेत, लघु कंस, विशाल कंस आणि अर्धवर्तुळ कंस, मग त्याच्यावर आधारित कंसाचे गुणधर्म कोणते, संगत कंस आपण कशास म्हणू शकतो, एकरूप कंस आपण कशास म्हणू शकतो, त्याचा अभ्यास आपण आता केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळाचे जीवेचे गुणधर्म आपण अभ्यासले, वर्तुळाच्या कंसासंबंधी आपण माहिती घेतली की संगत कंस कशास म्हणतात, त्याच्यानंतर एकरूप कंस कशास म्हणतात, तर त्याच्यावर आधारित काही गुणधर्म आहेत ते तुम्हाला समोर पीपीटी मध्ये दिसत असतील. बघा की एका वर्तुळाच्या एकरूप कंसांशी निगडीत असलेल्या जीवा ह्या एकरूप असतात,
बघा हे मी तुम्हाला आता आकृतीमध्ये लगेच सांगते. एक वर्तुळाच्या एकरूप कंस, आपले कंस कोणते आहेत इथे? कंस ए बी आणि कंस डी. मग एकाच वर्तुळाचा, हे एकच वर्तुळ आहे ज्याचा केंद्रबिंदू सी आहे, मग एकाच वर्तुळाच्या एकरूप असणाऱ्या कंसांची जीवा म्हणजे ही. हे कंस तर एकरूप आहेतच इकडचे, परंतु ह्या वर्तुळाच्या एकरूप कंसांची जी जीवा असते ही म्हणजे जीवा ए बी आणि जीवा डी, ह्या सुद्धा एकरूप असतात. लक्षात आलं ना? आता दुसरा गुणधर्म बघा. एका वर्तुळात दोन जीवा एकरूप असतील, याच्या अगदी उलट आहे. याच्या अगदी उलट आपण आधी काय म्हणालो, कंस एकरूप आहे तर जीवा देखील एकरूप असतात. आणि जर एकाच वर्तुळामध्ये जर दोन जीवा एकरूप असतील, एकरूप म्हणजे दोन जीवांचं माप जर सेम असेल, सारखं असेल, समान लांबीच्या जर दोन जीवा असतात, तर त्यांनी त्यांच्या संबंधित जे कंस असतात म्हणजे ह्या जीवेशी संबंधित जे कंस आहेत ते देखील काय असतात? एकरूप असतात. हो की नाही? आहे की नाही गंमत? अगदी उलट आहे. आधी काय आहे की कंस एकरूप आहेत तर जीवा एकरूप आहेत. जर जीवांची लांबी सेम आहे, सारखी आहे, एकरूप आहेत, तर कंस देखील एकरूप असतात. मात्र लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हे फक्त एकाच वर्तुळामध्ये, म्हणजे फक्त केंद्रबिंदू एक आहे आणि एकच वर्तुळ आहे अशांमध्ये. जर दोन वेगवेगळी वर्तुळ असतील वेगवेगळ्या लांबीची, तर त्याच्यामध्ये आपण एकरूप कंस, संगत कंस वगैरे दाखवू शकत नाही. लक्षात आलं सगळ्यांच्या? मग आज आपण काय अभ्यासलं, आज आपण काय शिकलो? कोण कोण सांगणार बरं मला, सांगा कोणीतरी. छान, बरोबर. आपण काय अभ्यासलं? जीवेचा गुणधर्म. कोणता जीवेचा गुणधर्म? की केंद्रबिंदू मधून जीवेवर टाकलेला लंब हा जीवेला दुभागतो. आणि दुसरा गुणधर्म कोणता? की वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळाची जीवा यांना जोडणारा रेषाखंड हा त्या जीवेला लंब असतो. बरोबर. याचबरोबर अजून आपण अभ्यास केला आणखी एका वर्तुळाच्या घटकाचा. कोणत्या घटकाचा अभ्यास केला सांगा बरं? बरोबर, वर्तुळाच्या कंसाचा. मग संगत कंस म्हणजे काय? तर संगत कंस बघा, इकडे मी सांगितलंय की एक जीवा असेल आणि दोन कंस असतील, समान एकाच वर्तुळाच्या दोन कंसांची मापे समान असतील, तर आपण त्याला एकरूप कंस म्हणतो. आणि संगत कंस कशाला म्हणतो? की दोन कंसांची एकच जीवा असेल, एकाच जीवेशी संबंध येतो, एकाच जीवेमुळे दोन कंस झालेले आहेत, अशांना आपण काय म्हणतो? संगत कंस असे म्हणतो. लक्षात आलं सर्वांच्या? हो की नाही? मग आता आपण जसं उदाहरण इथे सोडून बघितलं, तसंच तुम्ही देखील घरी उदाहरण सोडवायचं आहे बरं. आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यास करण्यासाठी काही उदाहरणं दिलेली असतात. ती उदाहरणं सराव संच म्हणून दिलेली असतात, सराव संच या विभागात दिलेली असतात. तर सगळ्यांनी घरी या गोष्टींचा, आज आपण जे काही शिकलो की नाही, त्याचा सगळ्यांनी अभ्यास करायचा आहे. अभ्यास करायचा म्हणजे काय? तर त्या पाठावर, त्या घटकावर आधारित जी उदाहरणं दिलेली आहेत सराव संच मध्ये, ती सोडवायची आहेत. पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक 116 आणि पान क्रमांक 118 या दोन, बघा, पान क्रमांक 116 आणि पान क्रमांक 118 या दोन पानांवरती सराव संच 17.1 आणि 17.2 हे दोन सराव संच दिलेले आहेत. आणि ह्या दोन सराव संचांमध्ये साधारणतः 4 आणि 2 अशी उदाहरणं आहेत, ती तुम्ही सोडवायची आहेत घरी. लक्षात आलं सगळ्यांच्या? ओके विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांनी घरी दिलेला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.